प्रशांत सर मी तालमीला एखाद्या वेळेस उशीरा आलो कधी वेळ नाही देऊ शकलो तर ते समजून घेतात त्यांचा मोठेपणा आहे या सगळ्यात घरी वेळ देत नाही तेही समजून घेतात त्यांचाही मोठेपणा आहे तर माझी फक्त धावपळ आहे मोठेपणा या सगळ्यांचा आहे आणि त्या सगळ्यांमुळे हे शक्य होतंय आणि याला अर्थात जोड आपल्याकडे जे काही येत असतं आपल्याला त्याची आहे त्याच्यामुळे मला वाटतं ते स्मूथली आत्तापर्यंत चाललं आहे नमस्कार माझं नाव संकर्षण कराडे तुम्ही पाहताय आणि पाहत राहा पिपिंग मून मराठी थँक्यू अभिनय लेखन दिग्दर्शन कविता करणं निवेदन करणं या सगळ्या गोष्टी करणारा अष्टपैलू कलाकार संकर्षण कराडे माझ्यासोबत आहे सारखं काहीतरी होतंय या नाटकाच्या निमित्तानं आपण त्याच्याशी बोलणार आहोत हाय संकर्षण कसं आहेस काळजी घेतोयस मी छान आहे प्रेरणा तू कशी आहेस उत्तम आता तुला भेटून खूप छान भेट कारण या नाटकाचं निमित्त आहे आणि प्रशांत दामले सरांनी तुझ्यावर इतकी मोठी जबाबदारी दिली आहे मी त्यांनाही विचारत होते की लेखनासोबत दिग्दर्शनही करायला लावलंय तुला काय वाटतंय कारण त्यांच्यासोबतच तुझं नातं सगळ्यांना माहिती आहे एक खास घट्ट गुरु शिष्य म्हणायचं मैत्री म्हणायचं सांग त्यांनी काय उत्तर दिलं आदित्य सांग मला ते म्हंटले की संहिता नाटकाची त्यांना अर्थात आवडली आणि लेखन केलंय म्हटल्यावर तुझ्यावरच दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी त्यांना ह्यात सर्वस्वी त्यांचा कॉल होता ते म्हणाले ज्या पद्धतीने तू नाटक वाचतो आहेस मला असं वाटतं की ते तितक्या इंटेन्सिटीने दुसऱ्याला कळणं समजून सांगणं ह्यात आपली अर्धी एनर्जी जाते तर ती एनर्जी तू नाटक उभं करण्यात घाल शेवटी काय लेखाला लेखकाला लिहिताना नाटक अर्ध दिसलेलं असतं ते तुला स्टेजवरती गेल्यावर अजून छान दिसेल मी म्हटलं पण मी कधी केलं नाही ते म्हणाले लिहिलंही कधी नव्हतंच ना पहिल्यांदा लिहिलंच दिग्दर्शनही पहिल्यांदा कर तो मला वाटतं हा त्यांचा विश्वास आहे आणि त्यांनी दाखवला हो आणि करतोय दिग्दर्शन मजा येते नाटक छान आहे असं मला तरी आहे रंगीत तालमी सुरू झाल्यात प्रेक्षकांनाही ते नक्की वाटेल आणि प्रेक्षकांना आवडेल नाटक नक्की पण प्रशांत दामले आणि वर्ष उजगावकर त्यामुळे ही उत्सुकता जास्त वाढली आहे कारण त्यांनी रंगवंच गाजवलं अथवा छत्तीस वर्षांपूर्वी त्यांच्या नाटकातून म्हणजे अर्थात त्याच्यानंतर केलेली कामं पण त्यांना रंगमंचावर बघायला प्रेक्षकांना आवडतं तर ते हे तुझ्या नाटकाच्या निमित्तानं ना जुळून आलं तेव्हा कसं वाटतं अरे खूपच छान म्हणजे <laughs> तू बघ ना एक असा योगायोग जो छत्तीस वर्षानंतर जुळून आलाय आणि त्याच्यासाठी आपण लिहिलेलं नाटक कारणीभूत आहे आपण त्याला दिग्दर्शन करतो ह्याच्यासारखा का आनंद काय असेल सांग oh, oh. तर वर्षातही एक त्यांचा एक वेगळा अनुभव आहे त्यांचा वेगळा ऑर आहे त्यांची वेगळी पॉझिटिव्हिटी आहे त्यांचा एक वेगळा फ्रेशनेस आहे छान दिसतात छान गातात प्रशांत सरांचं एक सगळं वेगळंच काम आहे ते आल्यानंतर काय म्हणजे बघायचं काम नाही तर अशा या दोन उत्तम कलाकारांना छान उमद्या लोकांना घेऊन काम करणं चॅलेंजिंग आहे इंटरेस्टिंग आहे एंटरटेनिंग आहे लर्निंग आहे अशा अनेक शब्द त्याचं वर्णन करता येईल आणि त्या सगळ्या अनुभवांमधून मी जातो आत्ता प्रशांत दामले म्हणजे त्यांच्यासोबत नाटक करणं असो किंवा रियालिटी शोच्या माध्यमातून त्यांच्यासोबत काम करणं असो आणि पुन्हा एकदा तू काम करतोय आता नाटकाच्या निमित्तानं हे जे तुमचं बॉन्डिंग आहे ना ते कशा प्रकारचं आहे आणि कामातून उत्तम कलाकृती जुळून येते तुमची काय झालं माहिती का त्यांनी माझ्या वडिलांसारखा मला पुरता ओळखला <laughs> आहे आपण म्हणतो ना की मी तुला तू मला नको सांगू मी तुला पुरता ओळखतो म्हणजे मी जर त्यांना कधी म्हटलं सर मी आज थोडासा लेट होतो बरं का गाडी पंक्चर झाली होती बरं 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 ये तू उशिरा आल्यावर खरं कारण सांग हे ते लगेच म्हण तर मला वाटतं हे एखाद्या माणसाला कलाकाराला ओळखणं हे ट्युनिंग जमण्यासाठी फार महत्वाचं असतं तेच किचन कलाकारच्या सेटवरती होतं तेच आमचं साखर माणूस मध्ये व्हायचं तेच तू म्हणशील तसं तसंही झालं तेच आत्ताही होते त्यांना माहिती आहे आणि त्यांच्या नाटकाशी असलेल्या धडपडीच्या क्रायटेरियात मी बसतो म्हणून त्यांनी इतकी वर्ष माझ्यावरती प्रेम केलं आहे जर नाटकावरती धडपड किंवा नाटकावरती प्रेम करणार मी त्यांना वाटलो नसतो तर त्यांनी मला जवळही उभं केलं नसतं कारण शेवटी मुळात नाटकासाठी धडपडणारा तो माणूस आहे आणि म्हणून ते बॉन्डिंग आहे ते ट्युनिंग आहे आणि ते प्रेमही आहे पण एकीकडे मालिकेत समीरची भूमिका करणं असेल निवेदन असेल एका कार्यक्रमात आणि आता नाटकाची लेखन दिग्दर्शनाची मोठी जबाबदारी तुझ्या हे हे एकत्र सगळं करतोय तू खूप काम करते आणि अधून मधून लिखाण तुझं सुरूच असतं नाही मजा येते ना धावपळ होते पण मला असं मी मगाशी पण म्हणालो तसं की हे सगळं एकत्रित एका ताटात हे पदार्थ वाढणं ह्याच्यासाठी फक्त माझं यश नाहीये रेशीम सेटवरती सेट मला कलाकार दिग्दर्शक तंत्रज्ञ निर्माते समजून घेतात आणि लवकर जाऊ देतात ही त्यांची त्यांच्या मनाचा सा मोठेपण आहे त्यांचं सहकार्य आहे प्रशांत सर मी तालमीला एखाद्या वेळेस उशिरा आलो कधी वेळ नाही देऊ शकलो तर ते समजून घेतात हा त्यांचा मोठेपण आहे या सगळ्यात घरी वेळ देत नाही तेही समजून घेतात त्यांचाही मोठेपण आहे तर माझी फक्त धावपळ आहे या सगळ्यांचं आहे आणि त्या सगळ्यांमुळे हे शक्य होतं आहे आणि याला अर्थात जोड आपल्याकडे जे काही येत असतं आपल्याला त्याची आहे त्याच्यामुळे मला वाटतं ते स्मूथली आत्तापर्यंत चाललं आहे या एव्हरग्रीन जोडीला दिग्दर्शन करणं म्हणजे तो एक वेगळा अनुभव असेल तुझ्यासाठी त्याबद्दल ना खूप छान मजा येते एकतर ते एव्हरग्रीन जोडी ती एकत्र आणताना बरं काय आहे तेव्हा ते लव्ह स्टोरी म्हणून आले होते इथे खर तर त्यांची त्यांची अशी लव्ह स्टोरी नाही आहे बापा आणि मुलाची बाबाची आणि मुलीची गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्या एक एक्स फॅक्टर म्हणून ऍड होतात पण मग असं एक्स फॅक्टर म्हणून ऍड झालेलं असताना त्या जोडीला एकत्र पाहण्याचंही सुख प्रेक्षकांपासून मी हिरावून घेऊ शकत नाही आणि मूळ गोष्टीपासूनही लांब जाऊ शकत नाही अशी mm. ती तारेवरची कसरत आहे पण मला वाटतं हे सगळं आता खूप छान जुळत आलेलं आहे आणि ते पंचवीसपासनं लोकांना नक्की आवडेल आणि एकीकडे आता चित्रपटगृह आणि नाट्यगृह शंभर टक्के कॅपॅसिटी आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची ती दाद अनुभवायला मिळणार आहे नाट्यगृहात तर याही नाटकाला ती दाद मिळू देत ही इच्छा व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी प्रेरणा थँक्यू त्यानिमित्ताने तूही खूप दिवसांनी भेटलीस मलाही आनंद झाला आणि तूही नाटकाला या नाटक कसं वाटले नक्की सांग मला प्रतिक्रिया कळेल थँक्यू संकर्ष थँक्यू बाय